थोड़ाच वेळात आगमन होत आहे मंगेश दादा धुळे यांना शुभेच्छा देण्यासाठी, खास करून ते आज मुंबईवरून आपल्या बदलापूर नगरीमध्ये दाखल होत आहेत। सर्व प्रेक्षकांचं जे रसिक मायबाप आहेत त्यांचं आपण हार्दिक मनपूर्वक स्वागत करू। जय हनुमान क्रीडा मंडल व शिवसेना शाखा प्रभाग क्रमांक 47 च्या वतीने सर्वांचं हार्दिक मनपूर्वक स्वागत आहे। महिला वर्गाला विनंती असेल आपण ज्या रेड चेअर्स आहेत तिकडे आपण येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। प्रेक्षकांमध्ये देखील अजून कोणी ताई या ठिकाणी उपस्थित असाल तर आपण या आणि त्या ठिकाणी स्थानापन्न व्हा। दूसरा नाम है भाई का अपने बॉम है।
हल हच्छिक हल हच्छिक हल हच्छिक हल हच्छिक या ठिकाणी आलेल्या सर्व रसिक प्रेक्षकांचं मान्यवरांचं श्रोत्यांचं पालकांचं बालकांचं नातेवाईकांचं सर्वांचं मनापासून सहर्ष सहर्ष स्वागत। आज या ठिकाणी जय हनुमान क्रीडा मंडळ व शिवसेना शाखा जवळी आयोजित स्वर्गीय हिंदू सम्राट चषक 2023 मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे आणि सगळ्यांना एक विनंती आहे, सगळ्यांनी या कार्यक्रमाचा आनंद घ्यायचा आहे। सर्व मान्यवरांना एकच विनंती आहे, सगळ्यांनी या ठिकाणी विराजमान होऊन घ्यायचं आहे, स्थानापन्न होऊन घ्यायचं आहे। या ठिकाणी आपण लगेच कार्यक्रमाला सुरुवात करतो आहोत। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकच चर्चा चालू आहे, एकच नाव गाजत आहे, ते म्हणजे सबसे कातिल गौतमी पाटील प्रस्तुत नुसतच राणा। आणि या ठिकाणी कार्यक्रमाचा सगळ्यांनी आनंद घ्यायचा आहे। सर्व महिलांचं मनापासून स्वागत, महिलांचं पण आगमन झालेलं आहे। आणि आज सर्व मुलांना मित्रवरांना विनंती आहे, सर्वांना विनंती आहे, सगळ्यांनी एन्जॉय करायचं आहे। जे मागे थांबलेले आहे आपले सर्व रसिक प्रेक्षक यांना विनंती आहे की समोर यायचं आहे। या ठिकाणी महिलांचं आगमन झालेलं आहे, पण त्याच्या आधी कार्यक्रम करण्याच्या आधी महिलांना किती टक्के आरक्षण आहे? 50 आहे का 100 आहे? किती आहे? महिलांसाठी वाक्य आवडलं तर टाळ्या वाजवायचं आहे। वाक्य असे, आयांनो मुलीला जन्म द्यायला कधी घाबरायचं नाही, आयांनो मुलीला जन्म द्यायला कधी घाबरायचं नाही, आणि मुलीनो जन्माला आल्यावर कुणाच्या बापालाही घाबरायचं नाही, आणि टाळ्या वाजवायला पण घाबरायचं नाही। या ठिकाणी मी अवधूत, मी क्या बात है, धन्यवाद दादा, असंच या आपल्या कार्यक्रमाला सपोर्ट करायचा आहे। आणि आपल्या कार्यक्रमाला मी अवधूत, जिथं पोहोचत नाही देवदूत तिथं पोहोचतो अवधूत। या ठिकाणी मी काही कलाकारांचे आवाज काढणार आहे, आवाज झाल्यानंतर आपण कार्यक्रमाला लगेच वळणार आहे। समजा आपल्या कार्यक्रमाला मराठीतले कलाकार, महिला मंडळ मराठीतले कलाकार मकरन अनासपुरे समजा आपल्या इकडे आले, गावामध्ये आले, शहरामध्ये मकरन अनासपुरे आले, तर काय म्हणणार आहे? आवाज आवडला तर नक्की टाळ्या वाजा, अनासपुरे याला काय अर्थ आहे? बरं चालू आहे का तुमचं? अग बाबा अग काय ऑडियन्स आहे इथं, आयो माझं कसं झालंय, माझी माझी बाईक कुठे गेली, अग काय झगा मागा आणि हिच्याकडेच बघा, माझं कसं झालंय? जी मुलगी भाव खाते, जी मुलगी भाव खाते, ती मुलगी लग्न झालंय का टाकल्याबरोबर वडापाव खाते? टाळे आणा ना। धन्यवाद, थँक्यू। आणि असेच आवाज काढणारे मराठीतले एक कलाकार समजा इकडे आले, सर्वांचे आवडते नाना पाटेकर समजा आले या ठिकाणी, तर नाना पाटेकर काय म्हणतात? नाना पाटेकर भगवान का घर है, दौलत है, शौरत है, इधर 100 औरत है, नहीं चाहिए, नहीं चाहिए। मुलांसाठी डायलॉग है, जिंदगी ने जिंदगी भर गम दिए, जिंदगी ने जिंदगी भर गम दिए, जितने भी लड़की ने नंबर दिए सब बंद दिए। जोरदार टाळे झाला पाहिजे। सबसे कातील गौतमी पाटील प्रस्तुत नुसतात राणा, त्यातले एक सुंदर असं कुठल्याही शुभ कार्याची, कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात करण्यापूर्वी प्रथम आपण गणपती बाप्पाला वंदन करतो, त्याच्या चरणी एक छोटीशी वंदन प्रार्थना। जोरदार बोलत आहे गणपती बाप्पा मोर्या। म्युझिक Thank you.
रसिक प्रेक्षकांनो, कुठलाही कार्यक्रम लावणी घेतल्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही। महाराष्ट्रामध्ये दुबई पर्यंत आपल्या लावणीने अस्तित्व निर्माण केलेलं आहे। अशी ठसकेबाद मराठी लावणी गावच्या जत्रेत मला ती भेटली, गावच्या जत्रेत मला ती भेटली। भेटीगाठी वाढत गेल्या, भेटीगाठी वाढत गेल्या, तिची हाऊस पुरवता पुरवता घरातल्या भांड्या गेल्या, घर सकाळ घागर गेली, विकांडा काढला मळा, पाहुण मंडळी बाई आणि बाटलीचा नादच खुळा। येते आमच्या कार्यक्रमाचे लावणी रीत जिविजली माही पुणेकर। विनंती, आपण ज्यांनी या ठिकाणी दादांना शुभेच्छा दिल्या असेल आपण समोर बसून घ्या, गर्दी करू नका इथे समोर मुख्यमंत्र्यांच्या जवळ। येत आहे माही पुणेकर। कारण की सगळ्याला टॅक्स लागलाय, टाळ्याला टॅक्स लागला। मित्रांनो, लावणी आवडली असेल तर आमच्या कलाकारांसाठी एकदा टाळ्या झाला पाहिजे। धन्यवाद। आणि या ठिकाणी सर्वांना विनंती आहे,
सर्व मित्र परिवारांना विनंती आहे, सगळ्यांनी बसून घ्यायचं आहे, खुर्च्या रिकाम्या आहे आणि या ठिकाणी कार्यक्रमाचा सर्वांनी आनंद घ्यायचा आहे. या साईडला जे आपले मित्र परिवार आणि सर्व पोलीस अधिकारी यांचं पण खूप खूप धन्यवाद, महाराष्ट्र शासन यांचं पण खूप खूप धन्यवाद. या ठिकाणी आपण लगेच वळणार आहोत. मित्रांनो, लावणी झालेली आहे, लावणी महाराष्ट्राची परंपरा आहे. यानंतर आपण जात आहे एक सुंदर असं वेस्टर्न डान्स कडे. येत आहे आमच्या कार्यक्रमाची जीव झाला आहे उतू. खास आपल्या कार्यक्रमाला लावणी तर झालेली आहे, पण या ठिकाणी येत आहे एक सुंदरस वेस्टर्न डान्स आमच्या कार्यक्रमाची रील स्टार साक्षी नगरकर. आणि गाण्याचे बोल आहे डोळ्यातली पापणी फडफडते. म्युझिक टाळायला विजय. मित्रांनो, स्वर्गीय दादा कोंडके सगळ्यांना माहित असेल, ते पण शिवसेनेचेच होते, माहिती आहे सगळ्यांना. पण त्यांचा एक छोटासा आवाज काढणारे आवाज आवडत नक्की टाळ्या वाजायचा. स्वर्गीय दादा कोंडके समजा आले तर दादा कोंडके काय म्हणतात. दादा कोंडके माहिलं बरं चालू का तुमचं? अहो पब्लिक बरं चालू का?
आईने काय बोलत नाही, चांदीचा ताटा ठेवला केक, चांदीचा ताटा ठेवला केक आणि सर्व रसिक प्रेक्षकांचा झबाव लाखात एक लाखात जमायला, लोक टाळ्या पण वाजत नाही आईला, आई आली जोरदार टाळ्या क्या बात आहे। या ठिकाणी आपण लगेच बोलणार एक सुंदरस महाराष्ट्राची ठसकेबाज मराठी लावणी, येत आहे आमच्या कार्यक्रमाची लावण अतिरेक्ताची भेजली हिंदरी पाटील।
जोरदार डाळायला पाहिजे. लावणीसाठी लावणी महाराष्ट्राची परंपरा आहे. या ठिकाणी महिला मंडळ खूप शांत बसलेले. वा 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 वा, मजा यायला लागली का? महिलांच्या घरी भांडण होतात का? नवरेशी होतात का? भांडण होतात का? महिला पाच पाच मिनिटाला नवरेशी कशा भांडतात तुम्हाला सांगतो. ऑब्झर्वेशन. नवरा असं कामाला चाललेला असतो, महिला मंडळ कशा रडतात. आयुष्यभर मला काय सुख दिलं नाही, काय दिलं नाही. अरे काय झालं? काय शेजारच्या घरात ती भवानी. अरे तिचं काय? तिच्या घरात टीव्ही. मग आपल्या पण घरात आलो बर पडलेलं, काय दिलं नाही. आणि महिलांचं एकच वाक्य असतंय, कुठल्या घरात जावा. मला माहितीये वाक्याला टाळ येणार. तुम्हाला सांगते मी, मी होती ना घरात टिकली, दुसरी असते तर कधीची निकट गेली असती. बरोबर आहे का? एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. या ठिकाणी लावणी झालेली आहे. या ठिकाणी येत आहे एक सुंदरसा वेस्टर्न डान्स. जीव झालाय आमचा ऊतू, जीव झालाय आमचा ऊतू, येत आहे आमची ऋतू. गाडीचे बोलाय खुळखुळ खुळा. स्टेजच्या उजव्या बाजूला जे पदाधिकारी आहेत कार्यकर्ते त्यांना विनंती आपण या ठिकाणी बसून घ्यायचे. बघा जे उभे आहेत कार्यकर्ते त्यांना विनंती आपण बसून घ्या, अन्यथा रेलिंगच्या पाठीमागे जा. लक्षात असू द्या, उभं कोणी राहू नका, गर्दी करू नका, मुख्य प्रवेशद्वाराजवळ गर्दी करू नका. लक्षात असू द्या. सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती आहेत, चेअर्स ज्या रिकाम्या आहेत तिथे आपण बसून घ्या. बसून या कार्यक्रमाचा आनंद घ्या. गाड्या देखील आपण या ठिकाणी ज्या पार्क केलेल्या आहेत त्या थोडशा बाहेर पार्किंग झोन आहे त्या ठिकाणी पार्क करा. जे कार्यकर्ते या ठिकाणी उभे आहेत, आणखीन काही कार्यकर्ते आहेत, मित्रांनो लक्षात असू द्या, तुम्ही बसल्यावर कार्यक्रम चालू होईल. पोलीस प्रशासनाला तुम्ही सहकार्य करायचंय. अत्यंत चांगला कार्यक्रम या ठिकाणी बसून तुम्हाला पाहता येईल हे लक्षात असू द्या. चला सर्व कार्यकर्ते आणि जे व्हॉलेंटियर्स आहेत, आपण राऊंड मारला तरी हरकत नाही, परंतु चेअर्स ज्या रिकाम्या आहेत तिथे सर्वांना बसण्याची व्यवस्था आहे, तिथे आपण बसून घ्या. इथे मुख्य प्रवेशद्वाराजवळ आमच्या कॅमेरामॅनच्या पाठीमागे कोणी इथे उभं राहू नका. कार्यक्रम काही क्षणामध्ये चालू होईल, आपण लगेच जाऊया. धन्यवाद. आणि या ठिकाणी येत आमच्या कार्यक्रमाची रील स्टार वेशन डान्स ऋतू फुडेकर खुळखुळ खुळा. Yeah.
आहा जोरदार टाळ्या, मजा आली का सगळ्यांना? महिला मंडळ डान्स आवडला असेल तर आम्ही जाताना काहीच घेऊन जाणार नाही, फक्त तुमचा टाळ्या आणि तुमचा आशीर्वाद. एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे सगळ्यांच्या. मला एक विचारायचंय, पछाडलेला चित्रपट कोणी कोणी बघितला? पछाडलेला, तात्या विंचू सगळ्यांनी बघितला. त्यातले दोन कलाकार स्वर्गीय लक्ष्मीकांत बेर्डे आणि आपले आत्ताचे आघाडीचे कलाकार दिलीप प्रभावकर, समजा आपल्या शहरामध्ये आले, आवाज आवडला तर नक्की टाळ्या वाजवा. दिलीप प्रभावकर आले ते काय म्हणतात? दिलीप प्रभावकर, दुर्गे भवाने या वड्यात, या वड्यात विश्वगांशी मनीषा बाईचं वार आहे. वाव्या ओम भट लक्ष, टाळ्या तर कोणी वाजत नाही. दुर्गे सूड सूड सूड. यानंतर आपले स्वर्गीय लक्ष्मीकांत बेर्डे यांना कळत, लक्ष्मीकांत बेर्डे जातात लक्षात. आईला सगळे आले वाटत, आईला बोंबला आय आय सगळे जण बरं चालू का सगळ्यांचं? अरे पब्लिक गौतमी येणार आता तरी वाजवा टाळ्या. अरे बरं वाटतं बाबा सगळ्यांना, आवडी ती आवडी नाही ती बिवडी, आईला काय करायचं? महेश 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 नाही, जोरदार टाळ्या झाला म्हणजे सगळ्यांच्या. या ठिकाणी आपण जात आहे परत एकदा सुंदर वेस्टर्न डान्स कडे. येत आहे आमच्या कार्यक्रमाची रेल स्टार जोशना बुलेकर आणि गाण्याचे बोल आहे मित्रांनो 36 नखरे वाली. चला समोर ज्या महिला उभ्या त्यांना विनंती आहे डाबा बाजूला बसून घ्या. स्वयंसेवक लक्षात द्या त्या महिला उभ्या आहेत तिथे, तर ताईने विनंती आपण लवकरात लवकर बसून घ्या. आपले पुरुष देखील त्या ठिकाणी उभे आहेत. मित्रांनो लक्षात असू द्या, तुम्ही पोलीस प्रशासनाला सहकार्य करा. सर्वांनी बाजूला व्हायचे. पत्रकार बंधू या ठिकाणी उपस्थित होतात. हॅलो, समोर जे प्रेक्षक उभे आहेत त्यांना विनंती आहे रेलिंगच्या बाजूला, जागा बसण्यासाठी भरपूर आहे, अन्यथा तुम्हाला बाहेर काढण्यात येईल, लक्षात असू द्या. पोलीस प्रशासनाला तुम्ही मदत करा मित्रांनो, आपला सर्वांसाठी हा कार्यक्रम आहे. चला लगेच आपण या उभे राहणारे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती आपण बसून घ्या, बसून या कार्यक्रमाचा आनंद घ्या. मित्रांनो महिला वर्गाला विनंती, आपण आतमध्ये या, बसण्याची व्यवस्था आहे. महिला वर्गाला विनंती आहे आपण लगेच आतमध्ये या, कार्यक्रम असाच चालू राहणार आहे पुढे आणि लगेचच आपण जाऊया कार्यक्रमाच्या दिशेने. चला कोणतीच गाडी आतमध्ये येणार नाही, लक्षात असू द्या, कोणताही प्रेक्षक तिथे उभा राहणार नाहीये. आपले स्वयंसेवक ज्यांच्या गळ्यामध्ये आयडी आहेत आपण देखील पोलीस प्रशासनाला सहकार्य करा. अगदी सर्व प्रेक्षकांना सन्मानपूर्वक बसण्याची व्यवस्था केलेली आहे. हॅलो, जोरदार टाळ्या झाला वचल. येत आमच्या कार्यक्रमाची वेस्टर्न डान्स रील स्टार जोशना बोणेकर गाण्याचे बोल आहे 36 नखरेवाली. म्युझिक इश्काचा भरला दरबार, इश्काचा भरला दरबार, करुण Oh, oh, oh.
जोरदार टाळ्या चालवायचे सगळ्यांच्या. मजा आली का सगळ्यांना? आहा वा 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 वा, किती ऑडियन्स गच्च आहे बदलापूर मधलं. सगळे मान्यवर बसलेलं आहे, महिला मंडळ बसलेलं आहे, सगळ्यांचं लक्ष एकच. टेलर तुम्ही बघितलेला आहे, पिक्चर बघायचा आहे. तो मित्रांनो, आपण अशा क्षणाची वाट पाहत होतो, तो क्षण आलेला आहे. तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकच चर्चा चालू आहे, यूट्यूब चॅनेल, रील, अनेक माध्यमातून प्रसिद्ध अभिनेत्री सबसे कातिल काय गौतमी पाटील. तर जोरदार टाळ्या चालू वाजवले. येत आहे सबसे कातिल गौतमी पाटील चंद्रा. जोरदार टाळ्या चालू वाजवले सगळ्यांच्या. काळ्या झाला पाहिजे बदलापूरकर.
टाळ्याचा विचार सगळ्यांच्या जोरदार टाळ्याचा उजेल. मित्रांनो, टाळ्यांचा आवाज खणखणीत वाजले या ठिकाणी. मजा आली का? खास वन्स मोर फायजल असेल तर वन्स मोर टाळ्या पण झाल्या पाहिजे. तर येत आहे परत एकदा सबसे कातील गौतमी पाटील. सरकार तुम्ही केले मार्केट जाम. गौतमी पाटील. खरच गौतमी पाटील यांनी मार्केट जाम केले महाराष्ट्रभर. एकदा टाळ्या झाला पाहिजे. आणि सर्वांना विनंती आहे, तुम्ही सबसे कातील गौतमी पाटीलना भरभर महाराष्ट्रात प्रेम दिलेलं आहे, पण त्यांचा एक चित्रपटाचा डीजर आलेला आहे. आताच कालच डीजर तो रिलीज झालाय. त्या चित्रपटाचं नाव आहे घुंगरू. हा चित्रपट पुढच्या महिन्यामध्ये रिलीज होणार आहे. तर हा चित्रपट सगळ्यांनी चित्रपटगृहात जाऊन बघायचा आहे. तारीख अजून डिक्लेअर केलेली नाहीये, पण हा चित्रपटामध्ये सबसे कातील गौतमी पाटील यांनी सुंदर असा अभिनय पण त्याच्यामध्ये केलेला आहे. तर एकदा सर्वांचं मनापासून सहर्ष स्वागत आणि एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे सबसे कातील. धन्यवाद.
या ठिकाणी आपण लगेच वळणार एक सुंदरसा वेस्टर्न डान्स घेऊन येत आहे आमच्या कार्यक्रमाची रेल स्टार साक्षी नगरकर आणि गाण्याचे वय आहे 440 करंड. ना करायचं नाही बदलापूर शहराचा पण नाद नाही करायचा. सर्वांना विनंती, महिला मंडळ बसून घ्या, बसून घ्या, सगळ्यांनी बसून घ्यायचंय, कार्यक्रमाचा आनंद घ्यायचा आहे. मजा यायला लागली का सगळ्यांना? एकदा टाळ्या तर झाल्या पाहिजे आमच्या कलाकारासाठी. क्या बात है. या ठिकाणी खास महिला मंडळाला विनंती आहे, कुणी उभा राहू नका, सगळ्यांनी बसून घ्यायचं आहे.
सगळ्यांनी बसून घ्यायचं या ठिकाणी. धन्यवाद. या ठिकाणी आपण लगेच जाणार आहोत. सुंदरस वेस्टर्न डान्स झालेला आहे, पण या ठिकाणी आपण परत वळणार आहे एक सुंदरस तसके बाद मराठी लावणीकडे येत आहे आमच्या कार्यक्रमाची. महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात एक गाजत आहे गाणं. गाण्याचे बोल आहे, वाडी दिसतंय राव तुम्ही, वाडी दिसतंय राव. येत आमच्या कार्यक्रमाची माही पुणेकर. म्युझिक. खरच वाढी होय, गाणं पण वाढी होय, आमचे सर्व रसिक प्रेक्षकची ताकद पण वाढी होय. एकदम जोरदार टाळ्या झाला पाहिजे डान्स साठी. मित्रांनो, मुळशी पॅटर्न कुणी कुणी बघितला? मुळशी पॅटर्न सगळ्यांनी बघितला असेल.
मुळशी पॅटर्न मधले ओम भूतकर राहुल्या कुणाकोणा माहिती राहुल्या त्याचा एक छोटासा आवाज काढणार आहे. जसं तुम्ही सगळ्या कलाकाराला दाद दिलेली आहे तसा एक छोटासा आवाज आवाज आवडला नक्की टाळ्या वाजवायचा आहे. सर्वांचे आवडते कलाकार ओम भूतकर राहुल्या समजा आला. मी पण शेतकरी आहे तुम्ही पण शेतकरी आहे खास शेतकऱ्यांसाठी हा डायलॉग आहे. ओम भूतकर ज्यांनी ज्यांनी जमीन ऐकल्या ना ओ साहेब शेतकऱ्याची औलाद आहे शेतकऱ्याची. तुम्ही आम्हाला घोडे लावले ना आम्ही तुम्हाला बैल लावू बैल. आणि बैल एकटा येत नाही जोडीने येतो नांगरा सकाळ. अरे गाण्या काय मेलावर येणार आता का तो ए तुला बोलतोय जोरदार टाळ्या झाला होता आवाज आवडला तर नक्की क्या बात आहे. या ठिकाणी येत आहे आमच्या कार्यक्रमाची सर्वांची आवडती कलाकार वेस्टर्न डान्स ऋतु पुणेकर आणि गाण्याचे बोल आहे जानविना रंगच नाही. या ठिकाणी टायवर वर जे प्रेक्षक चढलेले आहे त्यांना विनंती आहे खाली खाली बसा दादा. अरे दाद्या खाली बस तसं तुटल्यावर खालीच बसणार आहे खाली बस सगळे. हा हा मस्त मस्त हा हा चांगला दिसा लागला चिकना खाली बस दादा हा खाली बस. म्युझिक जोरदार टाळे झाला विचार सगळ्यांच्या. महिला मंडळ हे तुमचे लहान मुलं दिसतात का? लहान मुलं म्हणजे देवाघरची फुले. वा वा तर बोला ना क्या बात आहे. लहान मुलं म्हणजे देवाघरची फुले मोठे मुले म्हणजे निळू फुले. एकदा शिक्षकांनी लहान मुलाला प्रश्न विचारला दादा
बच्चों लोग प्यार वाली शायरी सुनाओ। एक मुलगा उभा राहिला जाड़ा होता माझ्या सारखा, तो म्हणला मास्टर जी मैं सुनाता हूँ शायरी ठोको टाली। म्हणलं पहिले सुनाओ। मुलगा म्हणला मोटे को मोटी पसंद है, भिकारी को रोटी पसंद है। मोटे को मोटी पसंद है, भिकारी को रोटी पसंद है। मास्टर जी आपकी दो बेटी है, उसमें मुझे छोटी पसंद है। असे लहान मुलं या ठिकाणी येत आहे आमच्या गाडगावाची, येत आहे लावण होती नृत्याची भेजली हिदवी पाटील आणि गाण्याचे ओल आहे हिऱ्याची अंगठी। अंगठी कुठे? ओम भेट सह म्युझिक
वा वा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. ही छोटी मुलगी खूप भारी डान्स करत होती. वा 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 हिला माझ्याकडून 50 पैसेचं चॉकलेट. जोरदार टाळ्या झाला पाहिजे सगळ्यांच्या. आणि खूप सुंदर महिला मंडळ या ठिकाणी डान्स होत आहे पण तुमच्या टाळ्या नाहीये. रामदेव बाबा सारखे हात वर करा. योगा करो योगा योगा क्या बात आहे. सर्वांचं स्वागत या ठिकाणी. आपण लगेच ओढणार आहोत. येत आहे आमच्या खऱ्या गावाची सर्वांची आवडती वेस्टर्न डान्स घेऊन येत आहे एक सुंदरस गाणं. बबम चित्रपटातलं एक सुंदरस गाणं मोहराच्या दारावर. आणि येत आहे वेस्टर्न डान्स जोशना पुणेकर. म्युझिक. मोहराच्या दारावर कैर्या मागन मोहराच्या दारावर कैर्या मागन झाल्या पाहिजे. I'm not afraid to die.
अर काय बाबा अर का टाळ्या बिळ्या हाय का नाही महिला मंडळ काय झोपले काय आईला झगा मगा आमच्याकडेच बघा बरे का ऐ अर गाणं आवडलं का नाही ऐ नाही नाही बोलवायचं ऐ पीठ मागे अर बोलवायचं दाद्या काल काय झालं लग्नामध्ये महिला मंडळ ऐकतात का माझं तरी ऐका जरा काल लग्नामध्ये गेलो होतो माझ्या बायकोने उखाणा घेतला काय नवरा काळा होतो माझ्यासारखा असा बायको म्हणली अहो धनी उखाणा घ्या म्हणजे इथं काय उखाणा घ्यायचा बायकोने उखाणा घेतला बायको म्हणली काय केंद्रात केंद्र दुधाचं केंद्र केंद्रात केंद्र दुधाचं केंद्र आणि माझ्या नशिबी आलं हे काळं वेंद्र मलाही राग आला मी पण म्हणलो तिला स्वतःला समजती परी स्वतःला समजती परी आणि तुझ्यापेक्षा गोट्यातली म्हैस बरी टाळ्या तर मारा ना अगं बाया सगळ्या महिला काय भरभरून हसा लागले जोरदार टाळ्या झाला म्हणजे सगळ्यांच्या या ठिकाणी आपण लगेच मित्रांनो मजा मस्ती मनोरंजन सगळ्यांनी शिट्ट्या वाजवल्या टाळ्या वाजवल्या पण आपण बोलत आहोत काय थोडीशी रिक्स आहे थोडीशी रिक्स आहे पण महाराष्ट्रामध्ये सबसे कातील गौतमी पाटीलचा शो फिक्स आहे तर जोरदार टाळ्या झाल्या सगळ्यांच्या येत आहे सबसे कातील गौतमी पाटील बुरुम बुरुम म्युझिक तुम बघून काळीज होन मला करते तुम बघून काळीज फोन मला करते वाजते टुरुम टुरुम तुम बघून काळीज फोन मला करते वाजते टुरुम टुरुम मंग बस कि ग लवकर मारू या स्टार्टर जाऊ माझ्या बुलेट वर बुरुम 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 लवकर मारू या स्टार्टर जाऊ माझ्या बुलेट वर बुरुम बुरुम बुम 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 बुरुम बुरुम बुम 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 टाकून
बस दोन बाजूला दोन टांगा हा लाजूक कशाला पुन्हा पता मी बसते तुम्हा धरून लाजूक कशाला पुन्हा पता मी बसते तुम्हा धरून मग बस की लवकर मारू या स्टार्टर जाऊ माझ्या बुलेट वर जोरदार टाळ्या लावायचे. अरे वा वा बाळा तुझे पप्पा आले का? येतो का पुण्याला? येतो का? येतो का? येतो. ए तुझ्याकडे बारकी गाडी का मोठी गाडी आहे? का सायकल आहे? का घोडा आहे? तुझ्या सोबत गौतमीताई येणार आहे. अरे संपला इशे, संपला बाबा संपला. आता शाळा सोडून टाक. आहा बस बस रे बस बस रे रातळ्या खाली बस बस बस. जोरदार टाळ्या झाला पाहिजे. क्या बात आहे, इतका चांगला प्रतिसाद आणि इतकं चांगलं प्रेक्षक आहे खास सबसेकातील गौतमी पाटील यांच्या कार्यक्रमाला बघायला. तर एकदा मनापासून आमच्या सर्व कलाकारांसाठी टाळ्या वाजवायच्या आहे. आणि या ठिकाणी परत आपण घेत आहे एक सुंदर वेस्टर्न डान्स घेऊन येत आहे. हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे गाणं गाजत आहे आणि आत्ताही गाजतंय. गाण्याचे बोल आहे दिलाचा अध्यक्ष घडव. येथे आमच्या कार्यक्रमाचे रील स्टार साक्षी नगरकर. सगळ्यांनी बसून घ्यायचं आहे आणि कार्यक्रमाचा आनंद घ्यायचा आहे. म्युझिक.
जोरदार टाळ्या झाला पाहिजे. आणि श्री मंगेश दादा धुळे त्यांच्यासाठी एक सुंदर असे शेर आहे, चांदीच्या ताटात ठेवला केक, चांदीच्या ताटात ठेवला केक. आणि मंगेश दादा तुमचा स्वभाव लाखात एक लाखात एक लाखात एक. एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. धन्यवाद. आणि बदलापूरकरांचं असंच प्रेम सबसे कातील गौतमी पाटील यांच्यावर कायम राहू द्या. महाराष्ट्रभरचं प्रेम आहेच आहे, पण तुमचं प्रेम असंच राहू द्या. एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे, कारण की सगळ्याला टॅक्स लागलाय, टाळ्याला टॅक्स लागला नाही. या ठिकाणी आपण येत आहे, घेऊन येत आहे आमच्या कार्यक्रमाची लावण होती नृत्याची भेजली, घेऊन येत आहे पहिलवान. कोण कोण आहे तर पहिलवान हात वर करा. पहिलवान कोण कोण आहे? आईला हे काढ पहिलवान आहे. बाबा तुम्ही पहिलवान आहे. वो मागचे पहिलवान कोण आहे? मग गाणं खास पहिलवानासाठी. पहिलवान आला र पहिलवान आला. येत आहे आमची कार्यक्रमाची लावण होती माही पुणेकर. म्युझिक अगं काय सांगती अगं बाई.
जोरदार टाळ्याचा वाजेल सगळ्यांचं. पहिलवानांसाठी हा सुंदर असं गाणं होतं, डान्स होता. मित्रांनो, महिला मंडळ, सर्वांचे महाराष्ट्राचे कीर्तनकार इंदुरीकर महाराज सगळ्यांना माहीत असेल, त्यांचं महाराष्ट्रात नाव आहे. त्यांच्याच आवाजामध्ये एक छोटासा डायलॉग आहे. समजा महाराज इंदुरीकर महाराज आपल्या या बदलापूर शहरामध्ये आले तर ते काय म्हणणार आहे? आवाज आवडला तर नक्की टाळ्या वाजा. इंदुरीकर महाराज. लाजा नाही रे लाजा, ज्यांनी ज्यांनी लव मॅरेज केलंय ना लव मॅरेज, दरवाजा लावून भांडे घासतात रे दरवाजा लावून. नवीच पोरग क्वार्टर पितय नवीच, बाबाला म्हणतय फाडून टाकेन मागची कोण शिवणार. लाजा नाही रे लाजा, हे लव मॅरेज वाले ना लव मॅरेज मागचे, जिंदगीने जिंदगीभर गम दिये और जितने भी लड़की ने नंबर दिए सब बंदी. अरे टाळे तर राहणार ना रे टाळे तर राहणार. धन्यवाद, थँक यू व्हेरी मच. आणि या ठिकाणी आपण लगेच बोलणार आहे आमच्या कार्यक्रमाच्या उपस्थितीमध्ये येत आहे एकदा जोरदार टाळ्याला वजेल सगळ्यांच्या वेस्टर्न डान्स घेऊन येत आहे आमच्या कार्यक्रमाची रेल स्टार ऋतू पुणेकर. जोरदार टाळ्या जळा पाहिजे. दोन रील स्टार या ठिकाणी येत आहे ऋतू पुणेकर आणि त्यांना साथ देत आहे रील स्टार साक्षी नगरकर. चांदनी चांद से सितारों से नहीं, चांदनी चांद से सितारों से नहीं, प्यार होता है एक से हजारों से नहीं, प्यार होता है एक से हजारों से नहीं. त्याल पुरून हे गबरे करून लोक तुला त्याल पुरून हे गबरे करून पुरुन हे ना प्रेम करून लोक तुला टाकतील पुरुन हे ना प्रेम करून I'm not afraid.
लागतील पुरून हे गपेम करून लोक तुला लागतील पुरून हे गपेम करून हॅलो जोरदार झालेलं वचन येत आमच्या कार्यक्रमाचे सर्व ग्रुप संस्थेकातील कौतवी पाठी मधिग गंगा मनन बुचुड्यात ग केवळा सर्वांच्या हात वरती आणि सबसेकातील गौतमी पाटी नुसताच राडा
संपला विषय बाबा या बाळाचे पप्पा आले का गीत ये। अरे ये
आज तू शांती ठेव पण मी त्या रंगे पटावणार काय दणकाय तो पाच जुळून दे ना यार अरे एक बोट गेला की बोट कस सगळ्याच्या हात वरती
सगळ्याच्या हात वरती पाटलाचा बैलगाडा पाटलांचा बैलगाडा घाटात गेला धन्यवाद सर्वांचं मनापासून स्वागत बदलापूरकांनी असंच प्रेम द्यायचं आहे सबसे कातील गौतमी पाटील हा नाचा नाचा हातवर ए
शब्दों में आपको सुनाना चाहता हूँ उस साल का लोकप्रिय गीत। धन्यवाद। धन्यवाद सर्वांचं। मजा आली असेल एकदा टाळ्या वाजवायच्या। सबसे कातिल गौतमी पाटील नुसतं महाराष्ट्रामध्ये या नावाने धिंगाणा घातलेला आहे असं प्रेम राहू द्यायचं आहे। आणि मंगेश दादा धुळे दादांचं खूप खूप धन्यवाद, त्यांनी या ठिकाणी आम्हाला कार्यक्रमाला संधी दिल्याबद्दल। आणि कार्यक्रम संपला आहे, सर्व महिलांनी सावकाश जायचं आहे। या ठिकाणी सर्व आलेल्या रसिक प्रेक्षकांचं, सर्व पब्लिकचं, सर्व पोलीस अधिकाऱ्यांचं पण खूप खूप धन्यवाद। असं सपोर्ट राहू द्यायचा आहे सबसे कातील गौतमी पाटीलवर। आणि या ठिकाणी सर्वांनी सावकाश जायचं आहे। हिरवी मिरची हिरवा ठेसा, हिरवी मिरची हिरवा ठेसा आठवण आली तर आमच्या सबसे कातील गौतमी पाटीलच्या शोला नक्की भेटा। बाय, धन्यवाद, थँक्यू। हॅलो, सर्व प्रेक्षकांना विनंती, आपण सुरक्षित घरी जायचं आहे। एक लाईन आपण करायची आहे, अगदी हळूवार पद्धतीने पोलीस प्रशासनाला देखील आपण सहकार्य करा। पार्किंग मध्ये देखील ज्या गाड्या आहेत त्या व्यवस्थित आपण तिथे घ्या आणि सुरक्षित घरी पोहोचायचं आहे। अतिशय छान उत्तमरित्या कार्यक्रम या ठिकाणी पार पडला आणि तुमच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये अगदी हा कार्यक्रम या ठिकाणी द्विगुणित झाला। सर्व प्रेक्षकांचा मनापासून आभार। फक्त आपण या ठिकाणून निघताना थोडस हळूवार पद्धतीने निघायचंय, गडबड गोंधळ करू नका। फक्त आपण व्यवस्थित पोलीस प्रशासनाला या ठिकाणी साथ द्या। अगदी हळूवार पद्धतीने आपण आपल्या घरी सुरक्षित पोहोचायचंय, कारण आपली देखील घरी कोणीतरी वाट पाहत आहे। लक्षात असू द्या सर्व प्रेक्षकांना, जे दूर दूर वरून प्रेक्षक वर्ग या ठिकाणी खास गौतमी पाटील यांना पाहण्यासाठी आलेले जे प्रेक्षक वर्ग आहेत, भरपूर दूरवरचा प्रवास ज्या प्रेक्षकांनी केलेला आहे त्यांचा देखील विशेष आभार, कारण फॅन फॉलोअर्स भरपूर मोठा आहे गौतमी पाटीलचा। या कारणाने आपण आपली गाडी, आपलं वाहन योग्य तो जागी असेल तो पार केलेला तो घेऊन आपण सुरक्षित घरी पोहोचायचंय। अत्यंत महत्वाची सूचना आहे। जे हनुमान क्रीडा मंडळ जोवेली गाव व शिवसेना शाखा जोवेली गाव यांच्या वतीनं जो या स्पर्धेचा खऱ्या अर्थाने हिंदू हृदय सम्राट चषक 2023 खास आकर्षण
आज आपण या ठिकाणी यशस्वीरित्या संपन्न केलाय. उद्या प्रेक्षकांना पुनश्च एकदा आम्ही आमंत्रित करू. उद्या या स्पर्धेचा शेवटचा अंतिम दिवस असेल आणि ठीक असा या ठिकाणी स्पर्धा चालू होईल. अगदी आपण पाहतो या ठिकाणी जे संघ पुढे सरकले तर सर्वांचं अभिनंदन करू आणि त्यांना नक्कीच आपण प्रोत्साहित करण्यासाठी इथे खूप मोठ्या संख्येने आपण क्रिकेटचे धरती प्रेक्षक आपण उपस्थित राहा. सर्व प्रेक्षकांचं या ठिकाणी मंगेशदादा धुळे यांच्या वती असणारं नितांत प्रेम आपण पाहतो आणि पुनश्च एकदा मंगेशदादा धुळे यांना तमाम बदलापूरकरांच्या वतीनं तमाम बदलापूर वासियांच्या वतीनं वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा या ठिकाणी आपण पाहतोय. या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक ज्या पाहुण्यांना मंगेशदादा धुळे यांना भेटायचं त्या पाहुण्यांना विनंती राहील आपण प्रथमतः सर्व प्रेक्षक वर्ग या ठिकाणाहून निघू द्या. पोलीस प्रशासनाची तुम्ही प्रथमतः या ठिकाणी भेट घ्या आणि मग अगदी स्टेप बाय स्टेप हळूवार पद्धतीने एकेकाला संधी जरूर मिळेल हे लक्षात असू द्या कारण आपण त्यांना देखील विशेष सहकार्य केलंय या संपूर्ण कार्यक्रमामध्ये. आता शेवटच्या क्षणाला फक्त आपण ना पोलीस प्रशासनाला या ठिकाणी सहकार्य करा हीच अपेक्षा आहे मंगेशदादा धुळे यांची. जे जे प्रेक्षक या ठिकाणाहून आता निघतायत त्या प्रेक्षकांना विनंती एकच राहील मंगेशदादा धुळे यांच्या वतीनं की आपण व्यवस्थित सुरक्षित घरी पोहोचा कारण दादांवरती असणारा प्रेम अफाट जनसमुदाय या ठिकाणी आपण पाहिला. खऱ्या अर्थाने आम्ही या ठिकाणी गौतमी पाटील यांच्या वतीनं संपूर्ण टीमच्या वतीनं देखील सर्व प्रेक्षकांचा मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. बदलापूरचे प्रेक्षक आपण पाहतो या ठिकाणी अत्यंत चांगली या ठिकाणी त्यांनी आम्हाला सहकार्य केलं अत्यंत चांगलं सहकार्य राहिलं सर्वांचं विशेष आभार. या ठिकाणी जास्त गर्दी करू नका कार्यक्रम संपूर्णपणे संपलेला आहे. या ठिकाणी आपण पाहतो मंगेशदादा धुळे यांना भेटण्यासाठी बदलापूर शहराचे उपशहर प्रमुख आदरणीय प्रवीण भाऊ राऊत आणि कुळगा बदलापूर नगर परिषदेच्या विद्यमान नगरसेविका शीतलताई राऊत आणि त्यांचा संपूर्ण मित्र परिवार या ठिकाणी आपण पाहतो दादांना शुभेच्छा देत असताना. अगदी जे मान्यवर या ठिकाणी मंगेशदादांना भेटण्यासाठी आलेले आहेत शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत त्या मान्यवरांना स्टेप बाय स्टेप आमच्या या मुख्य मंचावरती आम्ही आमंत्रित करू. अत्यंत उत्तमरित्या साथ आम्हाला मिळाली खऱ्या अर्थाने सर्व प्रेक्षकांची तमाम बदलापूरकरांचं मनपूर्वक आभार. शीतलताई राऊत बदलापूर नगर परिषदेच्या विद्यमान नगरसेविका
चला फक्त आपण या ठिकाणी या, चला सर्व प्रेक्षक वर्ग मित्रांनो विनंती राहील आपण दादांच्या वतीने तुम्हाला देखील विनंती आहे की आपण सुरक्षित घरी पोहोचा, कारण हा कार्यक्रम या ठिकाणी अगदी उत्तम रीत्या पार पाडला गेला। आतापर्यंत आपण पाहतोय सर्व पोलीस प्रशासनाचे नियम आपण फॉलो केलेले आहेत, अगदी आता क्षणात ते जे काही सांगतात ते देखील तुम्ही फॉलो करा, उत्तम रीत्या तुम्ही त्यांना देखील साथ दिली। चला चला लगेच फोटो सेशन नंतर चला चला ताई खाली या खाली या। चला चला आपण या ठिकाणी चला सर्व प्रेक्षकांना विनंती आहे, मी विनंती करेन आमच्या एंडे डेकोरेटर्स निलेश दादांना की जी ग्राउंडची लाईट आहे ती ऑफ करा। कार्यक्रम संपलेला मित्रांनो, आता कोणालाही या ठिकाणी परमिशन मिळणार नाही आहे, कार्यक्रम संपूर्णपणे फायनली क्लोज झालेला आहे। नक्कीच आपण पाहतो कायदा सुव्यवस्थेचं आपण या ठिकाणी पालन करायचं आहे, कारण पोलीस प्रशासन या ठिकाणी आपल्याला भरपूर सहकार्य करते आणि आपणही त्यांना सहकार्य करतोय। ज्यांना ज्यांना दादांना शुभेच्छा द्यायचे त्यांना त्यांना विनंती राहील आपण ऑफिसला अगदी रस्त्याच्या त्या बाजूला दादांचं ऑफिस आहे विशाकिरण रेसिडेन्सी। व्हिडिओ सबसे पहिले देखने के लिए हमारे चॅनल टेनिस क्रिकेट